नमस्कार, आज मी तुम्हाला टिफिनसाठी मस्त अशी चमचमीत झटपट तयार होणारी भेंडीची भाजी दाखवणार आहे. तर सकाळी सर्वांनाच टिफिनची खूप काही गडबड असते, तर अशा वेळेस ही झटपट तयार होणारी भेंडीची भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी मस्त मसालेदार बनवून तयार होते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, काही कढीपत्त्याची पानं घातली 1/2 चमचा, हळद घालायची 1/2 चमचा, धना पावडर आणि 1/2 चमचा या ठिकाणी गोडा मसाला घातलेला आहे. मसाले छान परतून झाले की यामध्ये एक वाटण घालायचं. या वाटणामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. वाटण व्यवस्थित असं 1/2 मिनिटासाठी परतून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता फोडणीला मस्त असा कलर येतो की लगेचच यामध्ये घालायच्या आहेत भेंडीच्या फोडी किंवा बारीक चिरून घेतलेली भेंडी. तर ही भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, त्यानंतर याचे 1.5 शेंडे कट करून टाकले आणि मधला मधला भाग आहे तो अशा पद्धतीने अगदी बारीक असा चिरून घेतला. ही भाजी बनवण्यासाठी शक्यतो कोवळ्या भेंडीचाच वापर करायचा. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे इतकं भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट आणि चवीकरता मीठ घालायचं आहे. त्यानंतर या भेंडीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भेंडीची भाजी छान अशी शिजवून घ्यायची. काही जण ही भाजी ओपनली शिजवतात, तुम्हाला ओपनली शिजवायची असेल तर शिजवू शकता, पण झाकून ठेवल्यामुळे भाजी मस्त पटकन शिजली जाते. त्यानंतर थोड्या वेळासाठी भाजी ओपन ठेवायची, अजिबात चिकट होत नाही. तुम्हाला जर का वाटत असेल ही भेंडीची भाजी चिकट झालेली आहे तर तुम्ही सर्वात शेवटी 2 ते 3 थेंब इतकं लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. तर ही झटपट तयार होणारी भेंडीची भाजी मी टिफिनसाठीच बनवलेली आहे. तर आमच्या घरामध्ये ही भेंडीची भाजी आहे ती अगदी खरपूस भाजलेलीच आवडते, त्यामुळे मी अगदी खरपूस याचा कलर बदलेपर्यंत भाजी ही शिजवून घेतलेली आहे. थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आणि त्यानंतर ही भाजी मस्त अशी परतून घ्यायची. तर बघा, इथं मस्त झटपट अशी तयार होणारी भेंडीची भाजी मसालेदार अशी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.